नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात ठाण्याच्या टेंबीनाका इथे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देवीच्या आरतीत सहभाग घेतला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आरतीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शर्मिला ठाकरे यांनी नमूद केलं की मी नवी मुंबईत केलेले विधान चुकीच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला गेला. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पोलिसांची भूमिका योग्य होती. बलात्काराच्या आरोपींना कोणत्याही जात धर्म किंवा राजकीय पक्षाशी जोडू नये. आरोपी हा आरोपीच असतो, त्याला इतर आरोपींसारखीच वागणूक मिळायला हवी. शर्मिला ठाकरे यांना बदलापूरमधील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी ट्रस्टींना जामीन मिळाल्याबद्दल विचारलं असता त्यांनी असं सांगितलं की बलात्काराच्या आरोपीला कोणताही राजकीय रंग देऊ नये. पोलीस आपली भूमिका योग्य पद्धतीनं पार पाडत आहेत.